की आघाडीची जोडी पावभर पेच्या षटकाचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे आणि या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाज अंकित नक्कीच स्ट्रायकिंग एंडला मित्रांनो चिक्या फलंदाज सज्ज आहे. नक्कीच मला नामोल्लेख करताना नक्कीच आठवतोय तो दिवस 2016 वर्ष होतं आणि त्या वर्षी मला वाटतंय याच मित्रमंडळाने घरुंदेच्या मैदानावरती एक स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये मला पहिल्यांदा संधी मिळाली होती क्रिकेटच्या पटलावरची समालोचन करण्याची. हे विसरून चालणार नाही कारण ती पहिली स्पर्धा होती माझ्या जीवनातली. ॲज अ समालोचक म्हणून मी त्या स्पर्धेमध्ये उभा राहिलो आणि तिथून पुढे एक चांगला प्रवास मी सुरू ठेवला आणि आज नक्कीच ज्या ज्या स्पर्धेमध्ये मी जातो त्या त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं माझ्यासाठी खूप मोठं महत्त्व आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली की काय आणि ज्यावेळेस मी चर्चा करतो या स्पर्धेबद्दल आणि यांच्या आयोजनाबद्दल, यांच्या आयोजनाखाली घरुंदेच्या मैदानावरती जी स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेत मी पहिल्यांदा उभा राहिलो आणि तिथून माझा एक प्रवास सुरू झाला. म्हणून मला पहिली स्पर्धा विसरणं जीवनामध्ये कधीही शक्य नाही. वळतो मॅचच्या दिशेने जिथे मात्र गोलंदाज निघाला आहे. यस सर, डावी एष्टी सोडली आहे. नक्कीच या ठिकाणी चिक्याला बीट करतो हा चेंडू, परंतु पावर प्लेच्या षटकाची मजा काय असते. पावर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजचं काम हे असतं की रिंगणाचं जे क्षेत्ररक्षण असतं 30 yard सर्कल क्लिअर करायचं हे काम असतं पावर प्लेच्या षटकातील फलंदाजाचं. आणि ते कुठेतरी काम इथे मात्र आपण पाहतोय की त्याचा अभाव जाणवतोय. कुठेतरी पावर प्लेचं षटक फोडावं लागेल कारण सुरुवात चांगली शेवट चांगला. चेंडू हवेत, डीप स्क्वेअर, डीप मिड विकेट, सीमारेषा तोडतोय की काय. यस, धकधकता लाभा अरे स्वराज्याचा छावा आणि या 6 धावा षटकार. तर नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने डीजे मास्टर आपल्या समवेत जुळतील. या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम आपण पाहतोय की डीजेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय सकाळपासून. नक्कीच जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या त्यावेळेस आम्ही डीजे मास्टर यांना बोलू. या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम त्यांच्या हातामध्ये आहे. बॅकफूट पंच, फटका फसला, टायमिंग फसला, मिड ऑन त्याच्या खाली आणि पहिला फलंदाज चिक्या या ठिकाणी माघारी. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास. यू गए और यू आए. षटकामध्ये गोलंदाजचं काम काय असतं की लागोपाठचे 1-2 ब्रेक थ्रू द्यायचे, 2 फलंदाज माघारी पाठवायचं, यशस्वी षटक टाकायचं. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 7-7 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावरती असतील. इथून पुढे येस बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे. आपण पाहतो की मनोज आणि दीपक ही पंचांचं पॅनल मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय आणि क्रिकेटमध्ये पंचांना खूप महत्व दिलं गेलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांसाठी 2 क्रमांकाचा नियम बनवला आहे, म्हणजे पंचांना खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. ते 2 पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पावर प्लेचं षटक मार्गस्थ. येस फ्रंटफुट वरती येऊन चेंडूला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या डोक्यावरतून. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते, सीमारेषा तोडून तोडून घेतो. शुभम आपल्या समवेत जोडलाय या स्पर्धेसाठी. तर गुणलेखक राजू आपल्या समवेत जुळलेत या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून अतिशय गुणलेखक
अतिशय चांगलं पाहायला मिळतं आणि समालोचकाला जर साथ चांगली कोणाची असते तर ती गुणलेखकाची असते. ती साथ राजू इथे मात्र मला देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती 11 धावा लागल्यात. चेंडू खेळून काढलाय सी कॉर्नर दरम्यान, क्षेत्ररक्षण तिथे मात्र आहे, त्याच्या देखील आवाक्या बाहेरचा चेंडू, सीमा रेषा फरार 4 धावांसाठी. बारावा खेळाडू पाठवायचा आहे. बच्चा वॉरियर्स विनंती असेल आपला राखीव खेळाडू. येस डावी एस टी सोडली, येस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा व्हाईट बॉल आहे. बालदोस्ती किंग्स विनंती असेल की आपला राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. राकेश सज्ज आहे तिसऱ्या क्रमांकावरती, मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. परंतु बघायचं की यावेळेस काय चित्र पाहायला मिळेल या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे, मिड ऑफ फेक केली जाईल, कोणतीही धाव धावफलकावरती नसेल. मित्रांनो, सातत्यानं आपण या प्रीमियर लीग बद्दल चर्चा करतोय. सी डी प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विशेष सहकार्य स्पर्धेला. कैलासवासी प्रमोद पाटील दादा आमचे आधार स्थान थोर समाजसेवक, आपण पाहतो की त्याचबरोबर मित्रांनो कैलासवासी निलेश मोरेभाई स्मृतीचषक 2021 क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम पारितोषिक 12,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 8,000 रुपये, आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह घर बसल्या 185 देशांमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. जगाच्या पाठीवर 195 देश आहेत, परंतु 10 देशांवरती यूट्यूबची बंदी आहे. म्हणूनच की काय ही स्पर्धा 195 देशांमध्ये लाईव्ह पाहायला मिळते. घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. धावफलकावरती जातो, 16 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या. 16 या आकड्याचं महत्व मित्रांनो क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं, 16 वर्ष 205 दिवसाचे असताना क्रिकेटच्या देवाने पहिली मॅच खेळली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या अवघ्या 16 वर्ष 205 दिवसाचे असताना. म्हणजेच मित्रांनो गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पहिली मॅच खेळली. धावफलकावरती 16 धावा आहेत. तब्बल मित्रांनो 24 वर्ष क्रिकेटच्या देवाने क्रिकेटची सेवा केली. नक्की चर्चा करूया येणाऱ्या वेळेमध्ये. फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेलगत चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवरती 4 धावा अंकित. हम चलेंगे डीजे के पास, यू गए और यू आए. आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आली, जी शाळा आपल्या समोर आहे ग्राउंडच्या, तिथे कोणी जाऊ नये. तिथे मात्र कोणती अशी गोष्ट करू नये की ज्यामुळे आपल्या स्पर्धेला गालबोट लागेल. चेंडू सीमा रेषा पलीकडे, 4 धावांसाठी फरार. पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला, यू गए. तर नक्कीच या स्पर्धेला विशेष सहकार्य माननीय श्री प्रशांत पाटील दादा कार्यसम्राट समाजसेवक यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य, त्याचबरोबर कुमार सागर घोडके दादा समाजसेवक यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला. मित्रांनो या स्पर्धेबद्दल जर चर्चा केली तर 6 संघ मालक आहेत. माननीय श्री शशिकांत बाजीराव बैलकर यांचा संघ आहे या ठिकाणी. त्याचबरोबर दुसरे संघ मालक आहेत कुमार सागर चिकने, तिसरे संघ मालक आहेत माननीय श्री अंकित कांबळे, त्याचबरोबर चौथे संघ मालक आहेत कुमार अक्षय बाळासाहेब कराड, त्याचबरोबर पाचवे संघ मालक आहेत माननीय श्री हनुमंत शेलार, आणि त्याचबरोबर तदनंतर 6व्या संघाचे संघ मालक आहेत कुमार अक्षय शेडगे आणि कुमार अनिकेत डबडे.
हे आहेत संघ मालक, नक्कीच आपण चर्चा करूया येणाऱ्या वेळेस या संघांबद्दल आणि या खेळाडूंबद्दल आणि या संघ मालकांबद्दल. तत्पूर्वी बोलतो गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक गणेश. गोलंदाजी मार्गवरती सज्ज, बॅकफूट वरती जाऊन हा पंच आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचतो की काय, परंतु एक धाव या ठिकाणी नक्कीच अंकित होणार आहे. डिक्लेअर स्वरूपाची धाव त्या ठिकाणी अंकित होईल. धावफलकावरती जातो, 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. तर मित्रांनो 25 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं, तर मित्रांनो 25 जून 1983 या दिवशी मित्रांनो काय झालं, तर भारताला एक मोठ्या सुखाची अनुभूती मिळाली होती. भारतीय संघाने पहिला विश्व वर्ल्ड कप जर कधी जिंकला तर 25 जून 1983 ऑर्किनच्या नेतृत्वाखाली हा चेंडू हा वेत लॉफ केलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी आणखी एक माघारी. डीजे आणि आपण चर्चा करतोय की 1983 वर्ल्ड कप कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला विश्व वर्ल्ड कप जिंकला आणि तिथून एक जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक चांगली सुरुवात भारतामध्ये झाली. वेस्ट इंडिज सारख्या मोठ्या संघाला नमवलं होतं भारतीय संघाने, हे विसरून आपल्याला चालणार नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हा वेद क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, आणखी एक फलंदाज लागोपाठचा माघारी. हॅट्रिकची संधी यानंतर डिझिया. मित्रांनो हॅट्रिकचा चेंडू गणेशचा असेल, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक जर कोणी घेतली तर मॅन फ्रॉम पाकिस्तान जलाल उद्दीन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक घेतली. भारतीय संघाच्या माध्यमातून जर पहिली हॅट्रिक कोणी घेतली तर चेतन शर्मा यांनी भारतीय संघाच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक नोंदवली. हॅट्रिक चेंडू, येस, त्याला मात्र इथे मात्र सन्मान दिला आहे. डायरेक्ट हिट, रनआउट होण्याची संधी होती परंतु हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गणेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण चर्चा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये की मॅन फ्रॉम पाकिस्तान जलाल उद्दीन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. भारतीय संघाच्या माध्यमातून चेतन शर्मा यांनी 1987 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक नोंदवली. नक्की चर्चा करूया मित्रांनो एक दिवसीय क्रिकेट भारतामध्ये कधी सुरू झालं, कधी मान्यता मिळाली भारतीय संघाला. यस, चेंडू हवेत क्षेत्ररक्षक त्याच्या खाली मिड ऑफ हा फलंदाज इथे मात्र माघारी. ओव्हर हॅट्रिक गणेश यांनी नक्कीच टिपली, परंतु मित्रांनो आपण पाहतोय की जे क्रिकेट भारतामध्ये 1974 सुरू झालं 87 पहिली हॅट्रिक टिपली भारतीय संघाच्या माध्यमातून, म्हणजे किती मोठा गॅप होता, किती मोठा काळ होता. त्यानंतर मात्र खेळाडूंनी आपला क्लास परफॉर्मन्स दाखवला. 26 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो आणि ज्यावेळेस आपण चर्चा करतो की 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1974 भारतीय संघाला पहिल्यांदा मान्यता मिळाली एक दिवसीय क्रिकेटची आणि पहिले संघनायक होते एल वाडेकर, हे विसरून आपल्याला चालणार नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे भारतीय संघाचा. आणि आत्ताचा संघनायक जर मित्रांनो पाहिलं तर विराट कोहली आहे, जो प्रवास आहे. नक्कीच किती संघनायक झाले त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करूया. आत्तापर्यंत भारतीय संघाच्या माध्यमातून किती खेळाडूंनी कर्णधार पद भूषवलं, तर नक्कीच या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय आणि खेळाडू नक्कीच ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. तोपर्यंत एक सुमधूर संगीताच्या जोडीला आपण जाऊया.
तर मित्रांनो नक्कीच आपण चर्चा करूया या प्रीमियर लीग बद्दल. सिटी प्रीमियर लीग पर्व दुसरा आपल्या समोर आहे. अतिशय एक चांगली स्पर्धा, एक चांगल्या आयोजनातून आपण जर पाहिलं तर 4.5 फूट ट्रॉफी आहे या स्पर्धेला. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. प्रगल्भ असा व्यासपीठ आहे. खेळाडूंची रेलचेल, प्रेक्षकांची रेलचेल पाहायला मिळते या मैदानावरती. पर्व दुसरं आपल्या समोर आहे या स्पर्धेचं. अनेक खेळाडू आहेत या प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी आपल्या गावाकडून खेळताना क्रिकेट गाजवलंय. घनसोलीमध्ये आपल्या संघाकडून खेळताना क्रिकेट गाजवले, परंतु आज प्रीमियर लीग खेळताना वेगवेगळ्या संघांमध्ये खेळाडू वाटले गेलेत आणि त्या संघांच्या माध्यमातून त्यांना खेळ करायचा. नक्की चर्चा करूया येणाऱ्या वेळेमध्ये कोणकोणते खेळाडू या नवी मुंबई क्रीडानगरीमध्ये ग्रामीण भागामध्ये गाजलेत, तर नक्की चर्चा करूया. जसजसे खेळाडू आपल्या समोर येतील तसतसा आपण उल्लेख करत जाऊया. परंतु आता मात्र जाऊया, चौथं षटक प्रगतीपथावरती असेल. अंकित गोलंदाजी मार्कवरती येऊन उभा राहिलाय. या येस उजवेस्टी बाहेर, चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. क्रिकेटमध्ये मित्रांनो 22व्या क्रमांकाचा नियम काय सांगतो तर व्हाईटसाठी बनवला गेलाय. पहिल्यांदा 24व्या क्रमांकाचा नियम होता, परंतु माफ करा 25व्या क्रमांकाचा नियम होता, परंतु आता मात्र क्रिकेटमध्ये 22व्या क्रमांकाचा नियम व्हाईट बॉलसाठी बनवलेला आहे. यस याच वेळेस फ्लिकचा फटका मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो आपण फ्लिकचा फटका पाहतो की मित्रांनो प्रश्न नक्कीच पडतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फ्लिकचा फटका कोणी दाखवला. तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्लिकचा फटका पहिल्यांदा कोणी खेळला, जर ज्यांच्या नावाने आपण रणजी क्रिकेट खेळतो, रणजित सिंह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला परदेशी जाऊन फ्लिकचा फटका दाखवला, तोच फ्लिकचा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस इथे मात्र बॅकफूटवरती जाऊन शफल होऊन चेंडूला टॅप केलाय. एक धाव अंकित होते. 29 धावा या धावफलकावरती लागल्या मित्रांनो आतापर्यंत. टायमिंग फसलंय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोचेल. सी कॉर्नर क्षेत्ररक्षक जातोय, फेक करेल दुसरी धाव घेण्याचा जोखीम. इथे मात्र पंचांनी दात फेटाळली, 2 धावा अंकित झाल्या. धावफलकावरती आम्ही जातो. एकतीस जवा मित्रांनो धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. यस इथे मात्र शपलावून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग त्याच्या खाली, फलंदाज आणखी एक माघारी. विकेट गिरतवा, संगीत बजतवा. एकतीस जावा विशाल मैदानाच्या आतमध्ये. यस या ठिकाणी फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळा छित. अंकितने या ठिकाणी फलंदाजाला त्रिफळा छित केले, क्लीन बोल्ड. तर नक्कीच या ठिकाणी आमीरचा त्रिफाळी चित केला. तर मित्रांनो अंकितने फलंदाजाला त्रिफाळी चित केलंय, परंतु आपल्या समोर प्रश्न असा पडतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्लीन बोल्ड कुणी घेतले. मॅन फ्रॉम पाकिस्तान वसीम अक्रम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 176 क्लीन बोल्ड चा एक भला मोठा रेकॉर्ड आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हा रेकॉर्ड आत्ताच्या घडीला तोडणंही खूप कठीण आहे, कारण या खेळाडूच्या जवळपास एकही खेळाडू आत्ताचा सध्याचा दिसत नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. म्हणजे काय गोलंदाजीची धार होती पाकिस्तान संघाकडे. 176 क्लीन बोल्ड्स घेणं मित्रांनो साधी सोपी गोष्ट नाही.
परंतु ती किमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वसीम अक्रमने केली आणि भारतीय संघाच्या माध्यमातून जर सर्वाधिक क्लीन बोल्स कोणी घेतले तर मित्रांनो मॅन फ्रॉम इंडिया ज्याला जम्बो नावाने ओळखलं गेलं अनिल कुंबळेच्या नावावरती सर्वाधिक क्लीन बोल्स आहेत भारतीय संघाच्या माध्यमातून. यस, इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज लागली, एक धाव अंकित झाली, 32 जवळ धावफलकावरती लागले मित्रांनो आतापर्यंत. आणि ज्या ज्या वेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चर्चा करतोय क्लीन बोल्ड्स, तदनंतर मित्रांनो द्वितीय क्रमांकावरती नाव येतं मॅन फ्रॉम श्रीलंका मुथय्या मुरलीधरन यांचं नाव येतं. यांनी देखील क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्लीन बोल्ड्स घेतलेत. यस, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फेक केली जाईल. 33 धावा या धावफलकावरती लागल्या आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. यस, या चेंडूवरती काय घडलंय, आणखी एक धाव धावफलकावरती अंकित झाले. 35 धावा या धावफलकावरती लागल्यात मित्रांनो आतापर्यंत. 35 स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येईल फेक करेल. फलंदाज रन आउट होतोय मित्रांनो या ठिकाणी. कोसळतोय आणखी एक फलंदाज. धन्यवाद डीजे. 35 धावा धावफलकावरती आहेत. 36 माफ करा, धावा धावफलकावरती आहेत. दुसरा धाव घेताना फलंदाज रनआउट झाला. 36 धावा धावफलकावरती. कोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी फलंदाज रनआउट आहे. 36 धावा धावफलकावरती. 9 गडी बाद, 36 धावा, 37 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. 37 धावा येणारे चेंडू, 30 चेंडू, 37 स्कोर तुम्हाला बनवायचा आहे. 37 30 चेंडू हे मॅचचं समीकरण येणाऱ्या पुढील 5 षटकांसाठी असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सदतीस धावांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालदोस्ती किंग संघाचे पाहायला मिळतील हे पाहणं उत्सुकतेचं आहे. 37 स्कोर तुमच्या समोर उभा केलाय, त्याचा प्रत्युत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इनर चेंडू 30,
पॉवर प्लेचं षटक कोण घेऊन येणार, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज विकेट घेणार की धावा देणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिकेत आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बालदोस्ती किंग संघाच्या माध्यमातून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या जोडीवरती दारोमदार आहे, जबाबदारी आहे. 37 स्कोर आहे त्याचा पाठलाग करायचा आहे. आणि आपण पाहतो की या मैदानावरती स्कोर चांगला उभा राहतोय. फटके जर तंत्र तुमच्याकडे चांगलं आहे, चांगल्या मेरिटवरती तुम्ही फलंदाजी करता. विशाल गोलंदाजी मार्गवरती बच्चा वॉरियर संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू घेऊन निघालाय. यस, हा आहे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित होते. मित्रांनो, एक धाव धावफलकावरती अंकित झाली आणि एक या आकड्याचं महत्त्व या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर मित्रांनो पाहिलं तर 1 जून 1948 या दिवशी मित्रांनो काय झालं तर महाराष्ट्रातली पहिली यष्टी धावली. ज्या यष्टीने तुम्ही आम्ही प्रवास केला त्या यष्टीला आजपर्यंत 72 वर्ष पूर्ण झाली. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि या ठिकाणी झेल सुटली की मॅच सुटली. नक्की चर्चा करूया येणाऱ्या वेळेमध्ये त्या झेलचाही. परंतु मित्रांनो आपण चर्चा केली एस टी बद्दल, ज्या लाल परीने तुम्ही आम्ही प्रवास केला, जी एस टी दुर्गम भागामध्ये खेडोपाडी जाऊन पोचली. पहिली एस टी पुणे ते अहमदनगर असा पहिला टप्पा एस टीने पूर्ण केला. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी तुम्हाला पाहायला मिळते. आत्तापर्यंत 72 वर्ष पूर्ण या एस टीला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कव्वरचे त्याच्या खाली आणि फलंदाज आता मात्र बालदोस्ती किंगचा पहिला फलंदाज कोसळला. यस, विशालचं अफलातून षटक मार्गस्थ आहे. यस, नदर रोखून धरले. पंच मनोज आमच्याकडे वळत आहेत. हा व्हाईट बॉल आहे. एक चांगला खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचा मनोज देखील आहे. एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज म्हणून आपण कित्येक वेळा या घनसोलीमधून खेळताना पाहिलेलं आहे. आज पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विशाल पुन्हा एकदा निघतोय पंचांच्या डाव्या एस टी कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. यस, फटका चांगला, बुलंदिक पॉवरफुल फटका. 6 धावांसाठी एक वार चेंडू सीमारेषा पार, षटकार डिझे.
नऊ धावा धावफलकावरती मित्रांनो आतापर्यंत लागल्या, 37 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, त्याचं प्रत्युत्तर आतापर्यंत 9 धाव. आणि पावरप्लेच्या षटकाची हीच मजा असते की क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून फटके खेळणं. मित्रांनो पावरप्लेचं षटक नक्कीच फोडण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा राहिलाय अंकितचा. आणि मित्रांनो सातत्याने आपण चर्चा करतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कोणी दाखवलं की पावरप्लेचं षटक कसं फोडायचं, तर मॅन फ्रॉम श्रीलंका सनत जयसूर्या याने दाखवलं की पावरप्लेचं षटक कसं फोडायचं. पाच चेंडूचा खेळ संपलाय, शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल. झेल सोडणं किती कठीण आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण चर्चा करूया. अनेक झेल सुटल्या, ज्या अर्थी आपण पाहिलं की चार धावांवरती रोहित शर्माची झेल सुटली होती आणि रोहित शर्माने द्विशतक ठोकलं होतं एक दिवसीय क्रिकेटमध्ये. आणि त्याचनंतर एक असं चित्र होतं भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची झेल सुटली होती. वसीम अक्रम गोलंदाजी मार्कवरती होते, मिड ऑफला अब्दुल रज्जाक आणि अब्दुल रजाकच्या हातामध्ये ती झेल होती. फटका चांगला, पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू जाईल डीप बॅकफुट पॉइंटला सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी. नक्कीच चर्चा आपण करतोय त्या झेल बद्दल. किती झालं, 20 धावा धावफलकावरती लागल्यात, 2-0 धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरची मॅच आपल्या समोर आहे, 20 धावा धावफलकावरती लागल्या. तर नक्कीच आपण चर्चा करतोय मित्रांनो. चला टॉस उडवला जातोय, यानंतरची मॅच आहे आपल्या समोर डीसी स्टार सिद्धांत फायटर्स. टॉस का बॉस या व्यासपीठावरती चालायचंय, त्या ठिकाणी टॉस केला जाईल. तर आपण चर्चा केली की झेल सुटल्यानंतर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय झालं, त्या मॅचमध्ये मित्रांनो संपूर्ण वर्चस्व होतं पाकिस्तान संघाचं आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर फलंदाजी करत होते आणि मिड ऑफला अब्दुल रजाकने झेल सोडला आणि वसीम अक्रम त्याच्याकडे गेले आणि म्हटले तुझे पता आहे तूने किसका कॅच सोडाय. आणि त्या मॅचमध्ये वन मॅन आर्मी लढले गॉड ऑफ क्रिकेट आणि ती मॅच भारतीय संघाला जिंकून दिली. म्हणजे क्रिकेटमध्ये असं चित्र पाहायला मिळालं, जेव्हा जेव्हा झेल सुटल्या त्या त्यावेळेस त्या खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. म्हणजे कॅचेसला किती महत्त्व दिलं गेलं मित्रांनो. तर या ठिकाणी टॉस केला जातोय, सुजल दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. तर सिद्धांत फायटर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फटका बेमिसाल, टायमिंग बेमिसाल, चेंडू सीमा रेषा पार फरार डिझिया. तर सचिन मैदानाच्या आतमध्ये आपला क्लास दाखवतोय, मेरिट वरती फलंदाजी करतोय. नक्कीच ज्या चेंडूला सन्मान द्यायचा अतिशय तो चांगले सन्मान देतोय. ज्या चेंडूचा समाचार घ्यायचा त्या चेंडूचा समाचार घेतोय. याला सर क्रिकेट म्हटलं जातंय मित्रांनो. पंचवीस धावा मित्रांनो धावफलकावरती लागले आतापर्यंत. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत, 37 टार्गेट तुमच्या समोर आहे. बारा धावांची आवश्यकता इथून पुढे विजयासाठी. हा डॉट बॉल आहे, सन्मान दिलाय अतिशय चांगल्या चेंडूला. चांगला सन्मान देणं एक चांगल्या फलंदाजाची ओळख असते, कारण गोलंदाजाचा सन्मानही फलंदाजाला करावा लागतो आणि खराब चेंडूचा समाचार हा देखील फलंदाजालाच घ्यावा लागतो. यस, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग त्याच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी सचिन बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला.
इथे इथून पुढे 12 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यस, फटका फसला, टाइमिंग फसलं, पॉइंट त्याच्या खाली आणि फलंदाज आणखी एक बालदोस्ती किंग संघाचा माघारी. डिझया अंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 13 चेंडू, 12 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे विजयासाठी. यस, हा सन्मान दिलाय चेंडूला, एक धावांकित केली. इनर चेंडू मित्रांनो 12 चेंडू, 11 धावांची गरज आहे विजयासाठी. हे समीकरण आपल्या समोर येऊन पोहोचलंय. कोण मॅच जिंकणार, बच्चा वॉरियर्स की बालदोस्ती किंग? दोन्ही संघांसाठी 50-50 ची संधी आहे. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जात आहे. अतिशय आयोजन चांगलं आहे. ड्रिंक्स टाइम आहे. ज्यावेळेस आपण चर्चा करतो मित्रांनो प्रीमियर लीगमध्ये ज्या पद्धतीने चांगल्या चांगल्या प्रीमियर लीग मोठमोठ्या प्रीमियर लीग खेळवल्या जातात त्याच पद्धतीचं आयोजन आहे. खेळाडूंची नक्कीच या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं 3 षटकानंतर पाठवलं जात आहे. चला तर मैदानाच्या दिशेने आपण वळूया जिथे मात्र 12 चेंडू 11 धावांची गरज विजयासाठी समीकरण. यस, हा आहे व्हाईट बॉल. आता मात्र येणारे चेंडू 12 धाबा बनवायचा आहे. 10 मंझिल से आगे बढकर मंझिल तलाश कर, मंझिल से आगे बढकर मंझिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. फटका खोदून काढलाय. एक धावता नक्कीच बनते. यस, इथून पुढे धावा बनवायच्या आहेत 9. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे अभिषेक. गोलंदाजी मार्गवरती आहे. 53 मित्रांनो जर आपण पाहिलं तर अनेक आहेत ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जी चर्चा करूया, परंतु अभिजितला चिक्या नावाने या गणसोलीमध्ये ओळखलं जातं या क्रिकेटच्या पटलावरती. नक्कीच आपण चर्चा करूया. पंटर या नावाने रिके पॉन्टिंगला ओळखलं गेलं. जम्बो या नावाने जर मित्रांनो पाहिलं तर अनिल कुंबळे याला ओळखलं गेलं. ऑर्किन या नावाने जर मित्रांनो पाहिलं षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे.
यस, इथे मात्र चेंडू आला, सन्मान दिला, कोणतीही धावधाव फलकावरती नसेल. अनुभव चिक्याच्या गाठीशी खूप मोठा आहे. आज अनुभवाची शिदोरी खोलावी लागेल, गुड लेन स्पॉटवरती चेंडू टाकावे लागतील. वैविध्य, यस, इथे मात्र स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न फलंदाज फसला. नक्कीच असं वाटलं की या चेंडूवरती डावखुरा फलंदाज मोठा फटका लावणार की काय, परंतु फसला. आणि क्रिकेटमध्ये आधुनिक काळाचा चेंडू जर कोणता असेल तर तो हा आहे स्लोअर वन. या चेंडूने कित्येक फलंदाजचे घात केलेत आणि तोच चेंडू या ठिकाणी मार्गस्थ. चेंडू हवे, टायमिंग फसलंय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. एक धाव पूर्ण. यस, मॅच अजून सोडलेली नाही. बच्च्या वॉरियर संघाने मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झुंजतोय. आणि कॅडी यांचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हर वरतून धावत मिड ऑफला जाऊन पोचले. यस, या ठिकाणी काय झालं, जोरकस प्रहार करायचा आहे. हा चेंडू डॉट बॉल आहे. सहा चेंडू सात धावांची गरज, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे चेंडू सहा धावा बनवायचे आहेत, सात. कोण निर्णायक षटक टाकेल, हिरो कोण ठरेल, गोलंदाज की फलंदाज? खूप चांगलं षटक आपण पाहिलं चिक्या यांच्या माध्यमातून. या अगोदरचं षटक अफलातून फेकलं, म्हणूनच की काय मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आणि शेवटच्या षटकापर्यंत जाताना दिसते. नक्कीच त्या ठिकाणी सल्ला घेतला जातोय, टीम मीटिंग होतीये की शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं, जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती द्यायची. मित्रांनो, जबाबदारीची जर चर्चा आपण जर केली तर एकमेव काळ होता शिवकाळ. शिवकाळामध्ये मित्रांनो आपण पाहिलं, स्वराज्याचा काळ जर आपण पाहिला तर एखाद्या मावळ्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली की तो शेवटपर्यंत पेलवायचा. मित्रांनो, धड शिर तुटलं पण धड लढत राहिलं, हा इतिहास आहे स्वराज्याचा. म्हणूनच की काय, स्वराज्याच्या शिवालयामध्ये जर आपण पाहिलं की जबाबदारी दिली की ती शेवटपर्यंत मावळ्यांनी निभावली, परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवरती जबाबदारीचं षटक घेऊन आलाय सतीश फणसे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज. तर मॅन फ्रॉम दसवडी सतीश फणसे सज्ज गोलंदाजी मार्गवरती. यस, इच लागलीये दोन्ही फलंदाज एकाच एंडला, फेक 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 नॉन स्ट्राइकर एंडला, परंतु एक धाव पूर्ण, खराब फेक. इनरी चेंडू पाच, धावा बनवायच्या आहेत सहा. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यू ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. हौसले कुणाचे मजबूत आहेत. पाच चेंडू, धावा बनवायच्या आहेत सहा. आडव्या बॅटने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक दोन झुंबड उडाली, चेंडू सीमा रेषा तोडून फोडून भेदून चार धावांसाठी डिझिया. धन्यवाद धन्यवाद डीज, धन्यवाद. किती पाहिजे, एक ना, आंबे पाच पाहिजे होते ना, चार झाले. दोन धावांची गरज आहे इथून पुढे. यस, या ठिकाणी काय घडलं, एक धावांकित केली गेली. यस, फक्त आणि फक्त एका धावेची गरज असेल इथून पुढे विजयासाठी. नक्कीच मित्रांनो, प्रीमियर लीग ह्या कन्सेप्ट मध्ये रन रेट खूप महत्वाचा असतो. जेव्हा ही प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते, ज्या फरकाने तुम्ही मॅचेस जिंकता, तो फरक खूप महत्त्वाचा असतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, सहभागी संघाचा आम्ही आभार मानतो. तर आपण पाहतोय सिडी प्रीमियर लीग पर्व दुसरं आपल्या समोर. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उपस्थित खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी एक धावतं समालोचन या ठिकाणी मी संपवतो. आणि सातत्याने मी चर्चा करतो की नक्कीच याही टुर्नामेंटला मला कॉल आला होता, परंतु मी दुसरीकडे असल्यामुळे येऊ